नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवय कलिक मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीकरिता विषय गणित आणि आज आपण शिकणार आहोत गोष्टीतील बेरीज भाग दुसरा. आता विद्यार्थी मित्र हो, आपण आज पाहूया गोष्टीतील बेरीज म्हणजे अशा गोष्टी असतात की आपण सहजपणे त्या गोष्टी तयार करू शकतो आणि त्याप्रमाणे बेरीज कशी करायची. आपल्या मनातल्या काही गोष्टी असतात, जसे आपण इथं पाहणार आहे उदाहरण की गौरीकडे 15 रुपये होते आणि आईने तिला अजून 26 रुपये दिले. आता एक गोष्ट तयार केली आहे, गौरी नावाची एक मुलगी आहे, आई आहे तिची, तर तिच्याकडे 15 रुपये होते पहिल्यांदा आणि आईने तिला आणखी 26 रुपये दिले, तर आता तिच्याकडे किती रुपये झाले. तर ही एक प्रकारे छान अशी गोष्ट तयार केली की जी आपल्याला त्याच्यातून आपल्याला बेरीज शिकायची आहे. आणि म्हणूनच या ज्या घटकाला नाव दिलेलं आहे गोष्टीतील बेरीज, की जसं आपण हे कल्पना करायचं की गौरी नावाची एक मुलगी आहे, तिच्याकडे 15 रुपये होते आणि तिला तिच्या आईनं तिच्या आईने तिला किती रुपये दिले, आणखी 26 रुपये दिले, तर आता तिच्याकडे किती रुपये झाले. आता याच्यामध्ये काय दिले आहे, म्हणजे गौरीकडे काय आहे, पहिल्यांदा 15 रुपये आहेत आणि आईने 26 रुपये दिले, याच्यामध्ये आपल्याला काय विचारले आहे, तर गौरीकडे एकूण रुपये किती झाले हे आपल्याला विचारले आहे. आता काय करूया, तर यासाठी बेरीज करावी लागणार आहे. आणि इथं पहा, इथं उदाहरण सोडून दाखवलेलं आहे, 15 रुपये जे गौरीकडचे रुपये होते अधिक, म्हणजे पहा गौरीकडे अगोदरच 15 रुपये होते आणि तिच्या आईने आणखी तिला 26 रुपये दिले, म्हणजे अशा प्रकारे हे उदाहरण तुमचं तयार झालेलं आहे. म्हणजे पहिले होते गौरीकडचे रुपये, पहिल्यांदा ते होते अशा प्रकारचे एकक आणि हे आहे दशकचं घर. गौरीकडे पहिले रुपये होते 15 रुपये आणि तिच्या आईनं तिला जे रुपये दिले ते होते 26 रुपये. तर अशा प्रकारे म्हणजे पहा, तिच्याकडे पहिल्यांदा पैसे कमी होते आणि तिच्या आईनं दिल्यामुळे तिच्याकडचे पैसे पहिल्यापेक्षा वाढले की नाही, जास्त झाले, म्हणजे हे होते गौरीकडचे रुपये आणि हे 26 रुपये कुठे दिले, तर हे दिले होते आईने, आईने दिलेले रुपये. आता याच्यातून आपल्याला काय काढायचं आहे, तर आता गौरीकडे किती रुपये झाले आहे की नाही, तर यासाठी करावं लागणार आहे आईचे पैसे आणि गौरीचे पैसे, पहिले गौरीचे पैसे होते तिच्याकडचे ते आणि आईचे पैसे एकत्र करून मोजावे लागतील. आणि म्हणून 15 रुपये अधिक 26 रुपये आपण त्याची काय केली, आता करूया बेरीज. आता आपण सर्व नेहमी आता शिकलेलं आहे की पहिल्या सर्वप्रथम बेरीज करताना काय करायचंय, आपल्याला एककच्या घरापासून, म्हणजे आपण काय म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंग्लिशच्या घरापासून बेरीज करायची आहे, म्हणजे 15 अधिक 26, तर इथं 5 अधिक 6 पहिल्यांदा करावं लागतील आणि 5 आणि 6 होतात 11 आणि एका घरामध्ये 9 पेक्षा इथं अंक जास्त घेऊ शकत नाही, म्हणजे 11 9 पेक्षा मोठे आहेत आणि म्हणून 2 अंकी संख्या आहे, तर एककच्या घरामध्ये आपण एकच अंक लिहू शकतो. मग आता 2 11 लिहू शकतो का, इथं नाही, म्हणून हा जो आहे हा आहे एकक आणि हा आहे दशक, तो दशक जातो त्या दशकाच्या घरात हातचा आणि हा एकक राहतो एककच्या घरात. आणि अशा प्रकारे 11 असं आपण काय केलं, कशाप्रकारे ते हे झालं ते सांगितलं. तर हा हातचा गेला 11 चा 1 इथं. आता या घरात पहा 2 अधिक 1 होतात 3 आणि 3 अधिक 1 होतात 4. तर आता गौरीकडे एकूण रुपये किती झाले, तर 41. पहिल्यांदा तिच्याकडे होते 15 रुपये आणि आईने 26 रुपये दिल्यामुळं तिच्याकडे आता ती संख्या 15 पेक्षा वाढली आणि ती झाली 41 रुपये. तर अशा प्रकारे ही गोष्टीतील एक छान असं उदाहरण होतं आणि बेरीज त्याच्यामुळे आपल्याला शिकायला सुद्धा मिळाले. आता अशा प्रकारे आपल्याला पहा काही गोष्टी इथं काही उदाहरणं घेतली आहेत, ती जी गोष्टी उदाहरण आहे, तर एका माळावर 24 गायी आणि 28 म्हशी चरत होत्या, तर माळावर एकूण गुरे किती गुरे चरत होते. आता पहा माळावर, एका माळावर एक आपल्याला उदाहरण तयार करायचं आता आणि याच्यामध्ये एकक आणि दशक
असं अरकाण्या खायच्यात. तर इथं हे आहे एककचं घर, हे आहे दशकचं घर. मी शॉर्टकट ए आणि द लिहिलेलं आहे, एकक दशक. आता याच्यामध्ये किती आहेत एका माळावर? गाई गाई आहे 24. 24 काय आहे? गाई. आणि 28 काय आहेत? म्हशी. तर एकूण म्हटलं की काय करायची असते? बेरीज करायची असते. एकूण किती गुरे चरत होती? तर आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? पहिल्यांदा 24 गाई दिलेल्या आहेत, 28 म्हशी माहित आहेत आपल्याला. आता माळावर एकूण किती गुरे आहेत? तर आता गाईंची आणि म्हशींची आपल्याला काय करायची? बेरीज. तर एककच्या घराची पहिल्यांदा 4 आणि 8 12 होतात. आता इथं 12 लिहिताना आपण दोनच फक्त लिहितो आणि हातचा हा एक इथं जातो. आपण जेव्हा 12 असं लिहितो तेव्हा इथं फक्त हे दोन एकक असतात, एक दशक दोन एकक. आणि हा दशक दशकच्या घरात जातो, हा एकक एकच्या घरात राहतो. आणि 12 अशा प्रकारे इथे लिहिल्यामुळे त्याचं आपण असं केलेलं आहे. आता दशकच्या घरात पहा, 2 आणि 2 4 आणि 1 5. तर एकूण मग गुरे किती माळावर चरत होती? तर एकूण गुरे 52 चरत होती माळावर. एकूण गुरे चरत होती किती होती? तर 52 होती एकूण गुरे चरत होती. किती? 52. 5 दशक 2 एकक. त्याच्यानंतर आता पुढचं उदाहरण आहे. सलमाने काल 34 रुमाल शिवले. काल सलमान किती रुमाल शिवले? 34. एकक आणि दशक आपण घ्यायचंय आपल्याला. काल शिवले 34 रुमाल. आणि आणखी तिने आज किती शिवले पहा? 38 रुमाल. म्हणजे काल पण शिवले आणि आज पण शिवले. आपल्याला काय काय माहित झालं? हे काल शिवलेले रुमाल सलमाने काल शिवलेले रुमाल आणि खालचा आहे आज शिवलेले रुमाल. आपल्याला तर सलमाने 2 दिवसात एकूण मिळून किती रुमाल शिवले? आता काल म्हणजे एक दिवस शिवले 34 आणि एक दिवस शिवले 38. तर आता झाले 2 दिवस. तर आता 2 दिवसात किती झाले? तर आपल्याला करावं लागेल बेरीज त्यांची, बरोबर आहे. आणि 8 आणि 4 होतात 12. हातचा आला 1 आणि इथं 3 आणि 3 6 आणि 1 7. तर 2 दिवसात मिळून सलमाने किती रुमाल शिवले? तर 2 दिवसात म्हणून 72 रुमाल शिवले 2 दिवसात. सलमाने रुमाल शिवले किती शिवले? 72. म्हणजे 34 आणि 38 ची काय केली आपण? बेरीज केली. त्याच्यानंतर पहा, वसीम कडे एकक आणि दशक लिहून घेऊया. वसीम कडे 25 गोट्या होत्या. किती गोट्या होत्या? 25. आणि आज खेळात त्याने 13 गोट्या जिंकल्या. म्हणजे 13 त्याने जिंकल्या आज. पहिल्यांदा त्याच्याकडे गोट्या किती होत्या? 25. वसीमकडे गोट्या, वसीमकडील गोट्या आहे की नाही, 25 होत्या पहिल्यांदा. आणि आज गोट्या जिंकल्या किती? 13. तर आता बेरीज करावं लागणार आहेत. 25 अधिक 13. आता ह्या घरात पहा, एकाच्या घरात 5 आणि 3 8. तिथं हातचा वगैरे काही येत नाही कारण हा एकच अंकी संख्या आहे. आणि 2 आणि 1 होतात 3. तर किती एकूण गोट्या वसीमकडे आहेत? तर वसीमकडे एकूण 38 गोट्या. वसीमकडील एकूण गोट्या तर किती? 38. त्याच्यानंतर पुढचं आहे पहा, दुकानदाराकडे काल 35 पतंग होते. काल दुकानदाराकडे किती पतंग होते? 35.
एकक आणि दशक घेऊन घ्या. काल दुकानदाराकडे होते 35 पतंग, आज त्याने अजून 19 पतंग आणले. 19 पतंग आज आणले, तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले? हे होते कालचे पतंग, दुकानदाराचे कडील कालचे पतंग, आणि हे होते आज आणलेले पतंग. तर एकूण बेरीज करताना पहिल्यांदा एकच्या घराची करा, 9 5 होतात 14, चला 1 3 4 5 तर झाले 54. तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले? 54. तर अशा प्रकारे आपण शाब्दिक उदाहरण काय होते गोष्टीतली बेरीज ते आपण सांगितलेले. तर इथं आपल्याला अशा प्रकारे खास खालील बेरीजांसाठी गोष्टी तयार कर आणि ती सोडवायची आहे. तर आता अशाच प्रकारे आपण उदाहरण तयार करायचे की एका माळावर 22 बकऱ्या होत्या आणि 37 मेंढ्या होत्या, तर एकूण किती गुरे चरत आहेत? तर ह्यातल्या अशाच प्रकारची उदाहरणं आपल्याला खाली अशा प्रकारे तयार करायची आहेत. तर आपण ते न करता तुम्ही अशा प्रकारे उदाहरणं तयार करायची. मी फक्त आता तुम्हाला बेरीज करून दाखवणार आहे. 22 + 22 + 37 तर इथं आपण गोष्ट तयार करा की आज माधुरीकडे 22 गुलाबाची फुले होती आणि 37 शेवंतीची फुले आहेत. तर माधुरीकडे एकूण किती फुले आहेत असं उदाहरण तुम्ही तयार करू शकता. तर 22 फुले आपण कशाची घेऊया? गुलाबाची. आणि 37 फुले घेतली होती शेवंतीची. आणि आपण याची एकूण फुले मग आता किती झाले? तर त्याची आपण 7 2 9 आणि 3 2 5 59 एकूण फुले तयार झाली. एकूण फुले माधुरीकडे आहेत. अशा प्रकारे तयार झालं उदाहरण आपलं. एक दुसरे उदाहरण आपण तयार करणार आहोत. तर आहे ते आहे 34 + 28. तर पहा, रामूकडे 34 चॉकलेट आहेत. एकक आणि दशक लिहा. 34 चॉकलेट आहेत आणि त्याच्या दादाने त्याला आणखी 28 चॉकलेट दिले. तर आता रामूकडे किती चॉकलेट झाले? असं आपण कोणते उदाहरण तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे उदाहरण तयार करायचं असलं त्याप्रमाणे तुम्ही कोणतीही नावं वापरा आणि त्यात कोणत्याही वस्तूंची नावं टाका किंवा तुमच्या खाण्याच्या पदार्थांची नावं टाका. आपोआप तुमचं उदाहरण तयार होईल. तर 8 आणि 4 होतात पहा 12, हात चाल 3 2 5 आणि 7. तर रामूकडे एकूण किती चॉकलेट झाले? आता 62. त्यानंतर आहे पहा 30 + 19. तर आपण आणखी आता एक उदाहरण घेऊया कि एकक आणि दशक. सुनीलकडे पहा 30 रुपये होते आणि त्याच्या आईने त्याला 19 रुपये दिले. तर आता सुनीलकडे एकूण किती रुपये झाले? आता एककची बेरीज का पहिल्यांदा करायची. 9 आणि 0 9 होतात आणि 3 आणि 4. इथं हातचा वगैरे आलेला आहे का? नाही. तर आता सुनीलकडे किती रुपये झाले? 49 रुपये झाले. आता पहा 26 + 34 हे उदाहरण आहे. तर आता आपण दुकानात जाऊया, एखाद्या दुकानातली एखादी वस्तू घेऊया. सीताने पहा एक दशक लिहा. 26 गोळ्या आणल्या आणि 34 चॉकलेट आणले. 26 काय आणल्या? गोळ्या आणल्या आणि 34 चॉकलेट आणले. तर आता तिच्याकडे एकूण किती गोळ्या आणि किती चॉकलेट? आता तिच्याकडे एकूण किती झाले? दोन्ही मिळून किती गोष्ट किती
झाले जमा, तर 6 आणि 4 10, 7 ला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 7 चा इथे मिळवायला विसरायचं नाही। तर 60 तुझ्याकडे गोळे आणि चॉकलेट मिळून किती झाले आता दोन्ही मिळून 60। पुढचा आहे 59 अधिक 29, पाहता राणीने 59 फुले गुलाबाची आणली आणि 29 फुले मोगऱ्याची आणली, तर एकूण किती फुले आणली? पहिले गुलाबाचे 59 आणले आणि 29 मोगऱ्याचे आणले, तर बेरीज करायचे एकूण किती फुले आणले? तर 9 9 18 7 1 5 1 6 2 8, तर एकूण 88 फुले आणले। त्याच्यानंतर आहे 49 अधिक 17, एकक आणि दशक। आता 49 काय आणले पा सांगा तुम्ही, तुम्ही एखादं उदाहरण तयार करू शकता अशा प्रकारे। माझ्याकडे 49 पतंग होते, आणखी 17 पतंग मी विकत आणले, तर आता माझ्याकडे किती पतंग झाले? आहे की नाही? तर 9 आणि 7 ची बेरीज येते 16, 16 लिहिताना आपण ते 6 फक्त लिहायचं आणि हात चाला 1 आणि ह्या घरात 4 आणि 5 आणि 1 6, तर माझ्याकडे आता एकूण किती पतंग झाले? 66। तर अतिशय सोप्या प्रकारे आपण गोष्टींसाठी म्हणजे ह्या बेरीज करताना काही खास अशी गोष्टी तयार केल्या आणि त्याप्रमाणे उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे। तर मला वाटतं गोष्टीतील बेरीज, तर हे अतिशय म्हणजे सोपी अशी बेरीज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कल्पनाही तुमची शक्ती लढवता येते, म्हणजे जसं काही तुमच्याकडे कोणत्या वस्तू आहेत किंवा तुम्ही आणखी तुमच्या मनानेही आणखी त्यात बऱ्याच वस्तूंचा समावेश करता की नाही, आणि म्हणून ही गोष्टीरूप अशी तुमची बेरीज तयार होते आणि ती काल्पनिक असते। तर ही तुम्हाला गोष्टीतली बेरीज मी इथं चांगल्या प्रकारे समजून सांगितली आणि मला वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच समजला असेल। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू।